मुळामध्ये रवी बराटे, मी मागे पहिल्याच बाईला सांगितलं की रवी बराटे आणि माझे गेली 15 वर्षाचे पारंपरिक संबंध आहेत, पारिवारिक संबंध आहे, मैत्रीचा संबंध आहे. वडील किशन नात्याने, मोठ्या भावाच्या नात्याने ते अनेक वेळा मला मार्गदर्शन करतात. हे दाखल होण्याच्या अगोदर मी आणि माझा त्यांचा कॉमन मित्र आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्यांनी जे सांगितलं की मी गुन्हा केला म्हणून माफी मागितली, चुकीचं आहे. मी त्यांना हे सांगितलं की मी आणि माझा परिवार या आमदार पदापर्यंत पोहोचण्यासाठी 22 वर्ष माझ्या आयुष्यातले खर्च झालेले आहेत. तुम्ही जर खोटा गुन्हा दाखल केला तर माझ्या राजकीय जीवनाला त्रास होईल आणि मग तुम्ही असं खोटं करू नका. तुमचं जे काय आहे ते केबलच्या विषयामध्ये ज्याच्याबद्दल तुमचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही करा हे सांगितलं. आणि मी आणि त्याचा मित्र, आमचा दोघांचा कॉमन मित्र, आम्ही दोघांनी त्यांना तीच विनंती करत होतो. शेवटी त्यांचे माझे जुने संबंध असल्यामुळे मी त्यांना ती विनंती करतो. तुमच्या गैरसमजातलं काय विषय झाला असेल तुम्ही गैरसमज काढा, परंतु तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा खोटा गुन्हा माझ्यावरती दाखल करू नका, अशी मी त्यांना विनंती केली. खरं तर तुमच्या चॅनलचं मी मनापासून या ठिकाणी त्यांना मी चॅनलला सुद्धा सांगेल की तुम्ही पहिल्या दिवशी माझी बाईट घेतली, परंतु ज्या ऑडिओ क्लिपच्या आधारे माझ्यावरती गुन्हा दाखल झाला, दुर्दैवानं एकाही चॅनलने ती ऑडिओ क्लिप दाखवली नाही. तुम्ही ती दाखवा, महाराष्ट्राला कळू द्या की एका चांगल्या राजकीय कार्यकर्त्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त कशा पद्धतीने होतं आहे, त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे हे समाजाला कळू द्या. तुम्ही ते दाखवलं नाही, माझी विनंती आज तुम्ही ते दाखवा. शेवटी मी, तुम्ही मला ओळखता, मी अनेक वर्ष जो जो वयोवृद्ध असेल, माझ्यापेक्षा वयाने मोठा असेल, त्या सर्वांना भेटल्यानंतर जाताना मी त्याच्या पाया पडत असतो, त्याचा आशीर्वाद घेत असतो. आणि आजही याचा जर अर्थ रवी बराटेंनी काढला असेल की मी माफी मागितली, तर त्यांचा तो चुकीचा अर्थ आहे. मी ज्या ज्या वेळेस लोकांना भेटतो त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो. आणि अशाच पद्धतीनं तुमचा गैरसमज जर झाला असेल तर तुम्ही माझे मोठे भाऊ आहात आणि मी जाताना त्यांचा आशीर्वाद घेऊन निघालेलो आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं मी गुन्हा केला असं म्हटलेलं नाही. तुम्ही खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करू नका, अशी विनंती त्या ठिकाणी केलेली आहे.